सोयाबीन केंद्र सुरू होण्यास उशीर झाल्यानं बीडमध्ये शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. व्यापारी अवघ्या 3,500 क्विंटलभर सोयाबीनची खरेदी करत असल्यानं शेतकरी हताश झाले. उद्या खरेदी केंद्र सुरू झाल्यावर हेच व्यापारी 4,900 रुपयांनी हे सोयाबीनची विक्री करत मालामाल होणार आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन शासनानं खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावं अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होते आणि याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी. मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली होती. अतिवृष्टी तर कधी पावसाने दिलेली ओढ अशा स्थितीत आता सोयाबीनचे पीक काढणीला आले असून आपण पाहू शकतो सध्या सोयाबीनचे खळे ठिकठिकाणी सुरू आहेत. शासनाने सोयाबीनला 48 ते 49 रुपयाचा भाव जाहीर केला आहे. त्यासाठी खरेदी केंद्र देखील सुरू केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु अद्याप या खरेदी केंद्राविषयी जी हालचाल आहे ती गतीने होताना दिसत नाहीये. यामुळे शेतकरी आता खळे करून आता व्यापाराच्या दारात हे सोयाबीन नेत आहे. व्यापारी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शेतकऱ्यांना 3,500 रुपये भाव देत आहे. 3,500 ते 3,500 रुपयाचा भाव आता व्यापारी शेतकऱ्यांना देत आहेत. आता 10 तारखेला हे खरेदी केंद्र सुरू होणार आहे. त्यानंतर जे सोयाबीन या खरेदी केंद्रावर येणार आहे ते बहुतांश हे सोयाबीन व्यापाऱ्यांचंच असणार आहे. केवळ शेतकऱ्यांना सध्या खरेदी केंद्र सुरू नसल्याने जवळपास 1,500 ते 1,000 रुपयाचा फटका बसत आहे. यामुळे आता शासनाने हे खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावेत आणि त्याविषयीची जी प्रक्रिया आहे ती गतीने करावी अशीच मागणी शेतकऱ्यांमधून येत आहे. आपण सध्या बीड तालुक्यात आहोत. या ठिकाणचे सोयाबीन हे बहुतांश आता नेगमूरच्या बाजारपेठेत जात आहे असं येथील शेतकरी सांगतायत. काय सांगाल सध्या काय परिस्थिती आहे? सोयाबीनचं खळं सुरू आहे परंतु भाव काय मिळतोय आणि खरेदीची काय परिस्थिती? काय खरेदीला साहेब कुणी हे घेत नाही काय नाही. आम्ही आपलं हे खाजगी जे व्यापारी त्यांना देतो. नेपनर मध्ये एक आपलं लातूरची हे खरेदी करते त्यांना देतो. काय भाव सुरू आहे सध्या? भाव 3,500 ते 4,000 रुपये देते. शासकीय खरेदी केंद्रावर ते सोयाबीन विक्री करणार आणि त्यातून मोठा नफा कमावणार असंच एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण जाणून घेऊन तत्काळ सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावेत अशीच मागणी पुढे येत आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.